नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल कल्याणी आर्ट्समध्ये। आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढाईतील आदर्श नेतृत्व, लढाऊ वृत्ती, रोकटोक संवाद कौशल्य, जुलमी इंग्रजांविरुद्ध भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची ओढ निर्माण करणारे व भारतीय जनतेने ज्यांना लोकमान्य ही पदवी बहाल केली, असे आपले सर्वांचे आदर्श नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरीमधील चिरवली या गावात झाला। पारतंत्र्याची जाणीव टिळकांना कायमच अस्वस्थ करीत, यातूनच त्यांनी इंग्रजांविरुद्ध जनजागृती करण्यासाठी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रिके चालू केली। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, ही घोषणा टिळकांनी केली। बिखरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी व सामाजिक संमेलने उभे करण्यासाठी टिळकांनी सर्वात प्रथम गणेश उत्सवाची स्थापना केली व ही आपले पुणे शहर केसरीवाडा येथून केली। टिळकांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतीय जनतेच्या हितासाठी व त्यांच्या स्वातंत्र्यासाठी कुर्बान केली। जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।